ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज अपन बायो ट्रान्सफॉर्मेशन टॉपिक विषय डिस्कस करणार आहोत। आपण पाहिलेलं आहे की फार्माकोकायनेटिक इन्क्लूड स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ADME स्टडी। वी हॅव ऑलरेडी कवर्ड ऍब्सॉर्प्शन टॉपिक अँड डिस्ट्रीब्युशन टॉपिक। थर्ड टॉपिक इन फार्माकोकायनेटिक इज मेटाबॉलिझम, अँड दिस मेटाबॉलिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायो ट्रान्सफॉर्मेशन। तर सोप्या भाषेत बायो ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ आहे मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग इन द बॉडी, मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग इन द बॉडी। आता आपण डेफिनेशन पाहणार आहोत की बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय। तर डेफिनेशन बायो ट्रान्सफॉर्मेशनची अशी आहे की इट इज द केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी। बायो ट्रान्सफॉर्मेशन मीन्स केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी। नाउ व्हाय बायो ट्रान्सफॉर्मेशन इज इम्पॉर्टंट, बायो ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वाचं काय आहे, मेटाबॉलिझमचं इम्पॉर्टन्स काय आहे। आपल्याला माहीत आहे की ड्रग हा एक फॉरेन सबस्टन्स आहे, आणि आपण जेव्हा ड्रग देतो आणि त्या ड्रगचा डिझायर्ड इफेक्ट आल्यानंतर ड्रग हा आपल्या बॉडीतून इलिमिनेट झाला पाहिजे। जर तो इलिमिनेट नाही झाला तर तो बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होऊ शकतो, आणि बीइंग ए फॉरेन सबस्टेन्स इट मस्ट इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी आफ्टर डिझायर्ड इफेक्ट ऑफर। म्हणजे ड्रगचा जो इफेक्ट आपल्याला पाहिजे आहे तो इफेक्ट आल्यानंतर ड्रग हा बॉडीमध्ये इलिमिनेट झाला पाहिजे। आता इलिमिनेशन प्रोसेसमध्ये जो महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत जे इलिमिनेशन प्रोसेससाठी महत्त्वाचे आहेत, त्यात किडनी आहे, त्यानंतर बिलिअरी रूटने ड्रग इलिमिनेट होऊ शकतो, आणि काही मायनर रूट ऑफ एक्सक्रीशन आहेत। ओके, तर इलिमिनेशन प्रोसेससाठी काय महत्त्वाचा पार्ट आहे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे। तर एक लक्षात घ्या, आपण किडनी पॉइंट ऑफ व्ह्यू इलिमिनेशन प्रोसेसमध्ये तीन गोष्टी डिस्कस केल्या होत्या, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन, आणि थर्ड होतं ट्यूबुलर सिक्रेशन। ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने ड्रग ग्लोमेरुलायमधून प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये येतं, आपण ते पाहिलं होतं। ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन प्रोसेस आपण पाहिली होती, इट इज ए पॅसिव्ह फॉर दॅट पॅसिव्ह डिफ्युजन इज इम्पॉर्टंट। आणि ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन म्हणजे काय, ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शनचा अर्थ असा आहे की जे पण सबस्टन्स प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये आलेले आहेत ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नंतर, ते सबस्टन्स पैकी काही सबस्टन्स हे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमधून परत ब्लडमध्ये रीअब्सॉर्ब केले जातात, त्याला ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन प्रोसेस असं म्हणतात। आणि ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन हे प्रोसेससाठी पॅसिव्ह डिफ्युजन हा ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम महत्त्वाचा आहे। तर ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शनचा अर्थ आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमधून सबस्टन्स परत ब्लड व्हेसल्समध्ये ॲब्सॉर्ब करणे, त्याला ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन असं म्हणतात, आणि त्यासाठी पॅसिव्ह डिफ्युजन ही प्रोसेस महत्त्वाची आहे। मग हे ट्यूबुलर रीअब्सॉर्प्शन प्रोसेससाठी पॅसिव्ह डिफ्युजन ही प्रोसेस महत्त्वाची आहे, तर कोणते सबस्टन्स प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये जे आलेले आहेत ते ब्लडमध्ये रीअब्सॉर्ब चांगल्या प्रकारे होऊ शकतात। मग आपण पॅसिव्ह डिफ्युजन डिस्कस केलेलं आहे, कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं ते, कॉन्सन्ट्रेशन, ग्रॅडियंट, लिपिड सोल्युबिलिटी, तिसरं आयोनायझेशन स्टॅटस। म्हणजे मला असं विचारायचं आहे तुम्हाला, जर सबस्टन्स लिपिड सोल्युबल असेल तर तो पॅसिव्ह सॉरी ट्यूबुलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होईल का नाही, होईल होईल। म्हणजे लिपिड सोल्युबल सबस्टन्स इझिली ट्यूबुलर रिअब्सॉर्ब प्रोसेसने रिअब्सॉर्ब होता, आणि रिअब्सॉर्ब झाल्यामुळे किडनीतून तो सबस्टन्स इलिमिनेट होईल का, नाही होणार, कारण परत ब्लड मध्ये आलाय तो, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल मधून परत ब्लड मध्ये आला आहे,
ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने परत सर्क्युलेशन मध्ये रिअब्सॉर्ब झालाय, त्याच्यामुळे त्याचे इलिमिनेशन कमी राहील. तर एक लक्षात घ्या, जर सबस्टन्स लिपिड सोल्युबल असेल तर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होतो. जर सबस्टन्स लिपिड इनसोल्युबल असेल तर पॅसिव डिफ्युजनने रिअब्सॉर्ब होईल का? सबस्टन्स जर लिपिड नो नो सर, ओके लिपिड इनसोल्युबल सबस्टन्स असेल तर तो पॅसिव डिफ्युजनने प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल मधून ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होणार नाही. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की सपोज हे ग्लोमेरुलस आहे, एफरंट आर्टेरियर ग्लोमेरुलस बाउमन्स कॅप्सूल आहे, ही हे ग्लोमेरुलस आहे आणि ती दोन सबस्टन्स फिल्टर कशात होतो, प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्यूल. पुढे त्याचं लूप ऑफ हेनलेस कंटिन्युएशन आहे, मग डीसीटी आहे आणि मग नंतर कलेक्टिंग डग मधून इलिमिनेशन होणार. तर हे पार्ट ऑफ नेफ्रॉन मध्ये जात नाही मी. तर हे पीसीटी आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्यूल. तर ही दोन सबस्टन्स ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होण्यासाठी लिपिड सोल्युबल असेल तर रिअब्सॉर्ब होईल, पण लिपिड इनसोल्युबल असेल तर तो सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्यूल मधून रिअब्सॉर्ब होणार नाही. ओके, आता आपला प्रश्न हा बेसिक कन्सेप्ट लक्षात आला का तुमच्या ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शनचा? यस सर, आता बेसिक कन्सेप्ट की मेटाबॉलिझम, म्हणजे आपण बेसिक कन्सेप्ट रिअब्सॉर्प्शन विषयी पाहिलेला आहे, म्हणजे लिपिड सोल्युबल सबस्टन्स असेल तर रिअब्सॉर्ब होईल, लिपिड इनसोल्युबल असेल तर जो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मधून फिल्टर झाला आहे तो लिपिड इनसोल्युबल असेल तर तो परत रिअब्सॉर्ब नाही होणार. तसाच लूप ऑफ हेनले डीसीटी कलेक्टिंग डक मधून किडनीद्वारे इलिमिनेट होणार आहे. म्हणजे इलिमिनेशन साठी ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे, लिपिड सोल्युबल का लिपिड इनसोल्युबल? इनसॉल्युबल. लिपिड इनसोल्युबल, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, आता दोन गोष्टी तुमच्याशी मी डिस्कस करतो आहे. लिपिड सोल्युबल सबस्टन्स जो असतो ओके, तो त्यालाच आपण वॉटर इनसोल्युबल असंही म्हणू शकतो. ओके, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत नॉन पोलार सबस्टन्स असंही म्हणतो. म्हणजे लिपिड सोल्युबल म्हणजेच वॉटर इनसोल्युबल म्हणजेच नॉन पोलार, हा एक पार्ट झाला. दुसरं, लिपिड इनसोल्युबल जो सबस्टन्स असतो त्याला दुसऱ्या भाषेत लिपिड इनसोल्युबल म्हणजेच त्याचा अर्थ असाही होतो की वॉटर सोल्युबल, त्याचा अर्थ त्याला असंही म्हणतात पोलार कंपाऊंड. तर लिपिड इनसोल्युबल म्हणजेच वॉटर सोल्युबल म्हणजेच त्याला असं पोलार असेही म्हणतात, बरोबर आहे. तर हे दोन ह्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी तुमच्या लक्षात आल्या का? लिपिड सोल्युबललाच आपण वॉटर इनसोल्युबल म्हणतो, त्यालाच आपण नॉन पोलार म्हणतो. ओके, लिपिड इनसोल्युबल सबस्टन्स असेल त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत वॉटर सोल्युबल म्हणतो किंवा पोलार म्हणतो. लक्षात आलं हे? यस सर, यस सर. आता असं घ्या, आता लक्षात घ्या, आपण ऍब्सॉर्ब समजे जे लिपिड सोल्युबल ड्रग आहेत, बरोबर आहे, जे लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते आपण दिल्यानंतर स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून पॅसिव डिफ्युजनने चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होतील, कारण ते लिपिड सोल्युबल आहे, पॅसिव डिफ्युजनने चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होतील आणि ते सर्क्युलेशन मध्ये आल्यावर जिथं ऍक्शन आहे तिथं गेले, तिथं ऍक्शन केली आणि त्यानंतर ते किडनी मधून फिल्टर झाले प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून, तर ते लिपिड सोल्युबल ड्रग इलिमिनेट होईल का? नाही होणार तो का होईल ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस, रिअब्सॉर्ब मग कुठे होणार, परत कशात येणार, सर्क्युलेशन मध्ये. सर, म्हणजे त्याचं इलिमिनेशन होईल का? नाही होईल, कारण नाही. इलिमिनेशन साठी ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, लिपिड इनसोल्युबल किंवा वॉटर सोल्युबल त्याला म्हणतो किंवा कोणता फॉर्म म्हणतो, पोलार. तर आता याच्यासाठी काय आहे,
याच्यासाठी ड्रग तर इलिमिनेट झालं पाहिजे, कारण तो फॉरेन सबस्टन्स आहे, तो ॲक्युमुलेट होईल नाही त्या बॉडीमध्ये. आपण जर ड्रग दिला आणि तो इलिमिनेटच झाला नाही तर तो बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होईल. मग आता याच्यासाठी काय आहे की मेटाबॉलिझम प्रोसेस महत्वाची आहे, त्याला आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग. द मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट फेट म्हणतो त्याला आपण, किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट फॉर ऑर मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन इज टू कन्वर्ट लिपिड सोल्युबल सबस्टन्स इंटू लिपिड इनसोल्युबल. मेन पर्पज काय आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शनचे, की जो लिपिड सोल्युबल ड्रग आहे इलिमिनेशन होण्यासाठी तो ड्रग लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये असेल तरच इलिमिनेट होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की लिव्हर मध्ये पहिले ड्रग मेटाबोलाइज होतं आणि लिपिड सोल्युबल फॉर्म आहे ड्रगचा तो मेटाबोलाइज झाल्यानंतर कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, लिपिड इनसोल्युबल फॉर्म. मग हा जो लिपिड इनसोल्युबल फॉर्म बनलेला आहे, हा जो मेटाबोलाइट बनला आहे लिव्हर मध्ये, जो ड्रग होता तो ड्रग आता वेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे, त्याला आपण मेटाबोलाइट म्हणतो. तो लिपिड इनसोल्युबल फॉर्म आहे, तो जर फिल्टर झाला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी पीसीटी मध्ये आला तर हा लिपिड इनसोल्युबल फॉर्म रिअब्सॉर्ब होईल का, आता नाही होणार. नाही होणार. तो इलिमिनेट होईल. मग म्हणजेच ड्रगच्या इलिमिनेशन साठी ड्रग हे लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये पाहिजे. जे लिपिड सोल्युबल ड्रग आहे त्याचं कन्वर्जन लिपिड इनसोल्युबल मध्ये करण्यासाठी कोणती प्रोसेस महत्वाची आहे, मेटाबॉलिझम. कोणती प्रोसेस महत्वाची आहे, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम. दुसऱ्या भाषेत बुक मध्ये असं दिलंय, द मेन पर्पज ऑफ मेटाबॉलिझम टू कन्वर्ट नॉन पोलार फॉर्म ऑफ ड्रग इनटू पोलार. म्हणजे सेम आहे, लिपिड सोल्युबलचं लिपिड इनसोल्युबल केलं म्हणजे त्यालाच दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो, लिपिड सोल्युबलला दुसरं आपण काय म्हणतोय, नॉन पोलार पण म्हणतोय, बरोबर आहे. आणि लिपिड इनसोल्युबलला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतोय, पोलार. पोलार म्हणजे वॉटर सोल्युबल. म्हणजे दुसऱ्या भाषेत असं म्हणतो की आपण नॉन पोलार ड्रग कशात कन्वर्ट करतो, आपण पोलार मध्ये पोलार. अँड दिस इज द मेन पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन. म्हणजे मेटाबॉलिझम हे जो पॉइंट आहे ड्रगशी रिलेटेड, ते मेटाबॉलिझम प्रोसेसमुळे ड्रग लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, त्यालाच आपण वॉटर सोल्युबल किंवा पोलार फॉर्म म्हणतो. आणि तो लिपिड इनसोल्युबल फॉर्म किंवा वॉटर सोल्युबल फॉर्म किंवा पोलार फॉर्म हा ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होणार नाही, तो इलिमिनेट होईल. आणि त्यासाठी मेटाबॉलिझम फार महत्वाचं आहे. म्हणजे ड्रेगच्या एक्सक्रिशन साठी ही मेटाबॉलिझम प्रोसेस महत्वाची आहे. लक्षात आलं तर तेच दिलेलं आहे हे सेंटेन्स. द मेन पर्पज काय, इट इज निडेड टू कन्वर्ट नॉन पोलार कंपाउंड इंटू पोलार. दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणू शकतो, इट इज निडेड टू कन्वर्ट लिपिड सोल्युबल कंपाउंड इंटू विच फॉर्म, लिपिड इनसोल्युबल. सो दे आर नॉट रिअब्सॉर्ब इन द रिनल ट्यूब्युल्स अँड एक्सक्रीटेड. तर हा पॉइंट तुमच्या लक्षात आला का सर्वांच्या, यस सर. तुम्हाला जर एमसीक्यू आला मेन पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन लिहिता येईल, ते एमसीक्यू सॉल्व करता येईल. यस सर. ओके यस सर. ओके ओके कमिंग टू द नेक्स्ट. आता जे ड्रग ऑलरेडी वॉटर सोल्युबल आहेत, जे ड्रग ऑलरेडी वॉटर सोल्युबल आहेत अशा ड्रगला मेटाबॉलिझमची गरज लागेल का. जे ड्रग ऑलरेडी वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये आहेत नाही लागणार. नाही लागणार. जे काही ड्रग असे की ते मेटाबोलाइज होत नाही, डायरेक्ट इलिमिनेट होतात. ऍक्टिव्ह जो ऍक्टिव्ह फॉर्म आहे तोच इलिमिनेट होऊन जातो. मग आता पहा, मोस्ट हायड्रोफिलिक ड्रग मध्ये बघा कोणकोणते नावं आहे. आता हे नावं लक्षात ठेवायचे नाही तुम्हाला, फक्त लक्षात पाहिजे की वॉटर सोल्युबल ड्रग्सला मेटाबॉलिझमची गरज नाहीये, ते जनरली अनचेंज इलिमिनेट होऊ शकतात कारण ते वॉटर सोल्युबल आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर झाले तर तिथून ते ट्यूबुलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब होणार नाहीये. वॉटर सोल्युबल फॉर्म हा लिपिड इनसोल्युबल असतो आणि इलिमिनेट होणार. मग त्यात स्ट्रिप्टोमायसिन आहे, निओस्टिग्मिन आहे, पॅनक्युरोनियम आहे. तर स्ट्रिप्टोमायसिन हे ड्रग तुम्ही ऐकलं असेल,
कुठे यूज करतो आपण? टीबी मध्ये यूज करतो, ठीक आहे, अँटी टीबी ड्रग स्ट्रिप्टोमायसिन. तुम्ही अमिकॅसिन ऐकलंय? अमिकॅसिन यूज करतात डे हो टू. सर, जेंटामायसिन ऐकलंय? यस सर, तर हे जे आहे हे एकाच ग्रुपचे ड्रग आहेत, अमिकॅसिन, जेंटामायसिन, स्ट्रिप्टोमायसिन. हे एक अँटीबायोटिक ग्रुप आहे, अमायनो ग्लायकोसाइड्स. काय आहे? अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक. ओके, अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिक विषयी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, दीज आर वॉटर सोल्युबल ड्रग. काय आहे? वॉटर सोल्युबल ड्रग्स. अँड दिस ड्रग लिटिल अंडरगो मेटाबॉलिझम, किंवा आपण म्हणू शकतो दिस ड्रग डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम, एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू किडनी. कसे एक्सक्रीट होता? अनचेंज, त्यांना मेटाबॉलिझमची गरज नाही. आता याच्यात क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं काय आहे की मेटाबॉलिझम मध्ये जेव्हा ड्रग लिपिड सोल्युबल फॉर्म मधून लिपिड इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं, तर त्या प्रोसेस मध्ये ऍक्टिव्ह ड्रग जो असतो पहिला, तो मेटाबॉलिझम होताना इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्जन होतं. लक्षात घ्या, लिपिड सोल्युबलचं लिपिड इनसोल्युबल होताना जो ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे तो कशात कन्वर्ट होतो? इनऍक्टिव्ह. मग इनऍक्टिव्ह कन्वर्ट झाल्यावर त्याची ऍक्शन राहणार आहे का इनऍक्टिव्ह फॉर्मची? काही नाही राहणार. राहणार. आता स्ट्रिप्टोमायसिन, जेंटामायसिन, अमिकॅसिन हे ड्रग मेटाबोलाइज नाही होते, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत, वॉटर सोल्युबल आहे आणि किडनी मधून अनचेंज इलिमिनेट होत आहे. म्हणजे बॉडी मध्ये ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात शेवटपर्यंत? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. बरोबर आहे, फिल्टर होणार आणि इलिमिनेट होणार. मेटाबॉलिझम होतं का त्याचं? नाही होत. नाही मग काळजी काय घ्यायची? जर पेशंटला किडनी प्रॉब्लेम आहे अशा वेळेस अमायनो ग्लायकोसाइड्स देताना आपल्याला डोस काय करावा लागतो? कमी कमी करा. करावा लागेल. क्रिएटिनिन क्लिअरन्स कसं आहे पेशंटचं, त्याच्यावर हे जेंटामायसिन, अमिकॅसिन, स्ट्रिप्टोमायसिनचा डोस डिपेंड होतो. 50 वयानंतर जनरली क्रिएटिनिन क्लिअरन्स कमी होतो. मग स्ट्रिप्टोमायसिनचा टीबी मधला डोस बिफोर 50 इयर्स, अबोव 50 इयर्स, याच्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे, कारण जसं जसं किडनीचं कार्य कमी होतं तसं तसं ह्या ड्रग्सचं इलिमिनेशन कमी होऊ शकतं. बॉडीमध्ये ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहिले तर त्यांची ऍक्शन कंटिन्यू राहील आणि त्यामुळं जसं क्रिएटिनिन क्लिअरन्स आहे, जसं किडनीचं फंक्शन आहे, जसं सिरम क्रिएटिनिन लेव्हल आहे, त्याच्यावरून अमायनो ग्लायकोसाइडचा डोस आपल्याला ऍडजस्ट करणं गरजेचं असतं. लक्षात आलं तुमच्या? यस सर. ओके, आता साइट्स ऑफ मेटाबॉलिज्म. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट साइट फॉर मेटाबॉलिज्म इज लिव्हर. लिव्हर सगळ्यात महत्वाची साइट आहे मेटाबॉलिझमची. परंतु लिव्हर सोडून बाकीच्या साइटलाही ड्रगचं मेटाबॉलिझम होऊ शकतं. ओके, तर हे जे मेटाबॉलिझम रिॲक्शन्स आहे, मेटाबॉलिझम आहे, हे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. कारण ड्रग जर ॲक्युमुलेट झाला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. ओके, तर लिव्हर इज द मेन साईट ऑफ मेटाबॉलिझम. रिमेनिंग साईट किडनी, लंग्स, इंटेस्टाईन, प्लाझ्मा हे बाकीच्या साईट्स आहे. म्हणजे ह्या साईट मध्ये ड्रग मेटाबोलाइज होतं, पण बेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट साईट इज लिव्हर. ओके, आता आपण फेट ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन पाहणार आहोत. आता बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शननी काय होऊ शकतं, त्या रिएक्शनमुळे ड्रगचं कन्वर्जन कशात होऊ शकतं? मेन पर्पज तर आपण पाहिलेला आहे की लिपिड सोल्युबल फॉर्म इज कन्वर्टेड इन टू लिपिड इनसोल्युबल फॉर्म. दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो नॉन पोलार फॉर्म ऑफ ए ड्रग इज कन्वर्टेड इन टू पोलार फॉर्म सो दॅट ड्रग इज इलिमिनेटेड. बरोबर आहे, आता अजून काय काय गोष्टी घडू शकत्या ह्या मेटाबॉलिझम रिएक्शनमुळे आपण ते पाहणार आहोत. तर पहिलं जे फेट आहे, मेजॉरिटी ऑफ द ड्रगचं जर मेटाबॉलिझम झालं तर जो ऍक्टिव्ह ड्रग आहे हा इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. मेजॉरिटी ऑफ द ड्रगचं जर मेटाबॉलिझम झालं तर ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द ड्रग इज कन्वर्टेड इन टू इनऍक्टिव्ह फॉर्म आणि हा इनऍक्टिव्ह फॉर्म त्यानंतर किडनी किंवा दुसऱ्या एक्सक्रिटरी रूटनी इलिमिनेट होतो. ओके, तर हे सर्वात महत्वाचं काय म्हणता येईल की बायो ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन मध्ये
ह्या त्याचं फेट आहे महत्त्वाचं. ऍक्टिव्ह ड्रग इज कन्व्हर्टेड इनटू इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट. ओके, एक्झाम्पल आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल, प्रोपॅनॉलॉल. ह्या ड्रग्सचं मेटाबॉलिझम झालं तर जे मेटाबोलाइट असतं ते इनऍक्टिव्ह असतं. ते मेटाबोलाइट काय असतं? इनऍक्टिव्ह असतं आणि ते नंतर इलिमिनेट होतं. लक्षात आलं? नेक्स्ट इज येस सर. ओके. आता काही ड्रग्सच्या बाबतीत काय घडतं पहा. ते ड्रग ऍक्टिव्ह असता, बरोबर आहे, ते ड्रग ऍक्टिव्ह असता त्यामुळे ऍक्शन होते. परंतु जेव्हा लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होतं तर जे मेटाबोलाइट तयार होता त्यातले काही मेटाबोलाइट ऍक्टिव्ह असतात. म्हणजे आता जर ड्रग स्वतः ऍक्टिव्ह आहे, बरोबर, लिव्हरमध्ये मेटाबोलाइट झाला, जे त्याचं प्रॉडक्ट बनतं, मेटाबोलाइट बनतो, तो पण ऍक्टिव्ह आहे. म्हणजे जी ऍक्शन होणार आहे ती त्या ड्रगमुळं होणार आहे किंवा त्याच्या मेटाबोलाइटमुळं होईल का त्या दोन्हीमुळं होईल? दोन्ही मुळे दोन्ही मिळे होईल, कारण ड्रग सुद्धा ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे. तर काही ड्रग असे आहेत की ते बॉडीमध्ये गेल्यानंतर स्वतःचा ऍक्शन प्रोड्यूस करतात पण त्यांचा जो मेटाबोलाइट आहे तो पण ऍक्टिव्ह असतो, तो पण ऍक्शन प्रोड्यूस करू शकतो. तर काही ड्रग एकापेक्षा जास्त मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात, त्यातले काही मेटाबोलाइट ते ऍक्टिव्ह राहतात, ते पण ऍक्शन प्रोड्यूस करू शकतात. असे जे आहेत ड्रग आपण ते पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह ड्रग, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. तर हा दुसरा फेट आहे मेटाबोलिझमचा. मेनी ड्रग्स हॅव बीन फाउंड पार्शली कन्वर्टेड टू इन कन्वर्टेड टू वन ऑर मोर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. द इफेक्ट ऑब्झर्व इज द सम टोटल ऑफ द इफेक्ट ड्यू टू पॅरेंट ड्रग इटसेल्फ प्लस इफेक्ट ड्यू टू इट्स ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. तर ड्रगचा जो इफेक्ट आहे स्वतः तो प्लस त्याच्या ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचा इफेक्ट, ह्या दोघांच्या इफेक्टची सम आपण किंवा जो ह्या दोन्हींचा इफेक्ट मिळून तो इफेक्ट येणार आहे. ओके, आणि तिसरा आहे तो ऑलरेडी मी तिसरी फेट ऑलरेडी डिस्कस केलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. काही ड्रग अशा असतात की ते स्वतः इनऍक्टिव्ह असतात. आपण जर बॉडीमध्ये ते ड्रग ऍडमिनिस्टर केले तर त्या ड्रग स्वतःमुळे काहीच इफेक्ट नाही. दीज ड्रग्स आर इनऍक्टिव्ह देमसेल्फ बट इन द बॉडी दीज ड्रग्स आर कन्व्हर्टेड इन टू ऍक्टिव्ह फॉर्म. दीज ड्रग्स आर कन्व्हर्टेड इन टू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. सो इनऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द ड्रग कन्व्हर्टेड इन टू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट अँड इफेक्ट अकर ड्यू टू दिस ऍक्टिव्ह मेटाबोलाइट ओनली. त्या ड्रगला स्वतःला ऍक्शन नसते, ते स्वतः इनऍक्टिव्ह असतात पण बॉडीमध्ये गेल्यानंतर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे त्या ड्रगच्या ऍक्शन साठी ते ड्रग पहिले ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, आणि ऍक्टिव्ह मेटाबोलाइट जे बनेल ते ऍक्शन प्रोड्यूस करतं. स्वतः ते ड्रग ऍक्टिव्ह नसतात, स्वतः ते इनऍक्टिव्ह असतात. तर असे ड्रग जे स्वतः इनऍक्टिव्ह आहेत परंतु बॉडीमध्ये गेल्यानंतर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात, अशा ड्रगला आपण प्रो ड्रग असं म्हणतो. तर एमसीक्यू किंवा 2 मार्काला तुम्हाला येऊ शकतं, व्हॉट इज प्रो ड्रग, यू टू एक्झाम्पल ऑफ प्रो ड्रग. ओके, तर प्रो ड्रग स्वतः इनऍक्टिव्ह असतात. ओके, आणि बॉडीमध्ये गेल्यानंतर ते ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होता आणि दिस ऍक्टिव्ह मेटाबोलाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्शन. आणि वन एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं प्रो ड्रगचं, आठवतंय तुम्हाला? लेवोडोपा लिवोडोपा. लिवोडोपा इज अन एक्झाम्पल ऑफ प्रो ड्रग. इट इज कन्वर्टेड इन टू डोपामाइन. इट इज कन्वर्टेड इन टू डोपामाइन. ओके, तर एक दोन एक्झाम्पल सध्या लक्षात ठेवायचे. आता पुढच्या स्लाइड मध्ये मी खूप सारे एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. नोट्स मध्ये पण खूप एक्झाम्पल मी मेन्शन केलेले आहेत, तर त्यातले फक्त दोन दोन एक्झाम्पल थेरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पाहिजे. ऍक्टिव्ह ड्रग, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट चे एक्झाम्पल कोणते आहेत किंवा प्रो ड्रग चे एक्झाम्पल सांगा दोन. तर दोन नावं लक्षात ठेवले तरी चालू शकतात. एक्झाम्पल जनरल फार्मेकोलॉजी मध्ये एका टॉपिक मध्ये खूप एक्झाम्पल येतात, पण एक्झाम्पल आता आपल्याकडे लक्षात ठेवणं सोपं नाही आहे, पॉसिबल नाही आहे, त्यामुळे 1 ते 2 एक्झाम्पल सफिशियंट आहे. आता फक्त कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहे.
तर इनॅक्टिव्ह ड्रग इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह फॉर्म. त्या इनॅक्टिव्ह ड्रगला आपण प्रो ड्रग असं म्हणतो. ओके, आता एक मिनिट, ही जी स्लाइड आहे जी तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे, ती स्लाइड मध्ये मी ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल डिस्कस केलेले आहेत. याच्यामध्ये ड्रग स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्या मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे हा ड्रग काहीतरी इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. ओके, आणि ऍक्टिव्ह मेटाबोलाइट पण काहीतरी इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. जो पण रिझल्ट आहे तो ह्या दोघांची समेशन असेल, ऍक्टिव्ह ड्रगचं इफेक्ट प्लस ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचं इफेक्ट, आणि त्या दोघांच्या समेशन जे येईल तो नेट इफेक्ट असणार आहे. तर ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल खूप सारे एक्झाम्पल आहे, यातले एक दोन एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर कोणकोणते ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल आहेत? कोडीन, मॉर्फिन, ॲलोपिरिनॉल, डायझिपाम, डिजिटॉक्झिन, सिफोटॅक्झिन, इमिप्रॅमाइन, ॲमिट्रिप्टिलिन. आता हे नावं पण काही तुम्हाला माहीत असतील काही नसतील, पण एक दोन एक्झाम्पल आपल्याला ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे लक्षात ठेवायचे आहेत. तर मी फक्त याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की हे ड्रग कुठे यूज होतो ते इथं क्लिअर करणार आहोत, म्हणजे सिस्टेमिक फार्मेकोलॉजीमध्ये तुम्हाला परत ते आल्यानंतर लक्षात राहील. ओके, आता कोडीन तुम्हाला आठवत माहिती आहे कुठे यूज करता कोडीन? कोल्ड मध्ये कोल्ड ओके, कप कफ कप मध्ये यूज करता. ड्राय कप मध्ये यूज करता का वेट कप मध्ये? ड्राय ड्राय कप कप, ड्राय कप. ओके, आता हे कोडीन खूप कॉमनली यूज केलं जात नाही, त्याचं रिझन काय आहे की याला डीप अब्यूज लायबिलिटी आहे, त्यामुळं म्हणजे हा मॉर्फिनच्या ग्रुप मधला ड्रग आहे, जे मॉर्फिन हेरोईनचा जो ग्रुप आहे त्यातला हा कोडीन ड्रग आहे, आणि कोडीनचं कप सिरप अवेलेबल आहे, पण त्यांनी पेशंटला सवय लागू शकते परत परत ड्रग घ्यायची, त्यामुळे आपण त्याच्यात ड्राय कपसाठी दुसरे ड्रग पण अवेलेबल आहे ते पण आपण प्रेफर करतो. ओके, तर कोडीन हा ड्रग ड्राय कप मध्ये यूज करता, स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट काय आहे? मॉर्फिन. ओके, मॉर्फिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे, पेन किलर म्हणून यूज करतात, पण कॉमनली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही. तुम्ही कधी मॉर्फिनचा यूज केलाय? पेन कमी नो करणे सर, नाही ना, कारण का नाही करत? कारण मॉर्फिन बरोबर अब्यूज लायबिलिटीची रिस्क आहे. आता हा कन्सेप्ट काय आहे अब्यूज लायबिलिटी? काय होतं की मॉर्फिन दिल्यानंतर काही पेशंटमध्ये प्लेजरेबल इफेक्ट येतात, पेशंटला खूप चांगलं वाटतं ते घेतल्यानंतर, मग पेशंट काय करतो ते ड्रग परत परत घ्यायचा ट्राय करतो, आणि मग त्याचा डिपेंडन्स डेव्हलप होतो, पेशंटला त्या ड्रग शिवाय तो राहू शकत नाही. म्हणून मॉर्फिन हा डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढा कॉमनली यूज होत नाही, त्याला रेस्ट्रिक्शन आहे खूप. पहिले MI च्या पेशंट मध्ये पेन कमी करायला मॉर्फिन यूज केला गेला, परंतु आता या रेस्ट्रिक्शन मुळे खूप कमी ठिकाणी तो यूज होतो. पेन कमी करण्यासाठी आपण बाकीचे पण ड्रग्स आहेत ते यूज करतो. तर ह्या मॉर्फिन हा ओपाइड अनालजेसिक ग्रुप मधला ड्रग आहे, तो पेन कमी करण्यासाठी वापरता, पण त्याच्याऐवजी आता आपण ट्रॅमॅडॉल नावाचा ड्रग तुम्ही ऐकला असेल, हो तर हा ट्रॅमॅडॉल जास्त यूज होतो, याच्याबरोबर ॲब्यूज लायबिलिटीचे चान्सेस कमी आहेत, तो पण त्याच ग्रुपचा ड्रग आहे. ओके, तर हा मॉर्फिन ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मेटाबोलाइट मॉर्फिन 6-ग्लुपिरोनाइड ते पण ऍक्टिव्ह आहे. ॲलोपिरिनॉल कुठे यूज करतो आपण? ॲलोपिरिनॉल गाउट 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 मध्ये, आणि त्या तो ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मेटाबोलाइट ॲलोझॅन्थिन पण ऍक्टिव्ह आहे. डायझिपाम हा ड्रग आपण इन्सोमनिया एन्झायटी ओके त्या पेशंटला आपण देतो, तर डायझिपाम स्वतः हा बेन्झोडायझिपाइन ग्रुप मधला ड्रग आहे आणि स्वतः ऍक्टिव्ह आहे, आणि त्याचे मेटाबोलाइट ऑक्सॅझिपाम डेसमिथिल डायझिपाम ते पण ऍक्टिव्ह आहे. तर डिजिटॉक्झिन नावाचा ड्रग पहिले मार्केटमध्ये अवेलेबल होता, तो स्वतः ऍक्टिव्ह होता आणि त्याचा मेटाबोलाइट डिगॉक्झिन हा पण ऍक्टिव्ह आहे. तर हे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहे, आणि हे ड्रग आपण जो डिजिटॉक्झिन आहे तो आपण
हार्ट फेल्युअर मध्ये यूज करत होतो, अरेथमिया मध्ये यूज करत होतो, आणि त्या ग्रुपमध्ये आता डिजिटॉक्सिन स्वतः ऍक्टिव्ह आहे, त्याचा मेटाबोलाइट डिगॉक्सिन पण ऍक्टिव्ह आहे, आणि डिगॉक्सिन नावाचा ड्रग पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे. डिजिटॉक्सिन पेक्षा आता द्यायचं असेल तर आपण डिगॉक्सिन प्रेफर करतो. त्याचे काही ऍडव्हान्टेज असेल ते आपण नंतर पाहणारच आहोत. सिफोटॅक्झिन, सिफॅलोस्पोरिन आहे एक, तो स्वतः ऍक्टिव्ह आहे, आणि डेसॅसिटिल सिफोटॅक्झिन त्याचा मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे, तर इन्फेक्टिव्ह कंडिशन मध्ये आपण यूज करतो. इमिप्रामाइन आणि अमिट्रिप्टिलिन हे ड्रग ऐकलेत का तुम्ही? डिप्रेशन मध्ये व्हेरी गुड, ते अँटी डिप्रेसन ड्रग आहेत. अजून कुठे यूज पाहिला आहे त्यांचा? नाही. अँटी डिप्रेसन आहे इमिप्रामाइन, अँटी डिप्रेसन आहे अमिट्रिप्टिलिन, पण अँटी डिप्रेसन आहे. ओके, डिप्रेशन मध्ये यूज करतात. फक्त जस्ट आता आला आहे म्हणून सांगतो. इमिप्रामाइनला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे त्या ग्रुपला, त्या अँटी डिप्रेशन ग्रुपला. ते नॉक्चर्नल एनिरोसिस मध्येही त्याचा यूज होतो इमिप्रामाइनचा. नॉक्चर्नल एनिरोसिस हे लहान मुलांमध्ये बेड वेटिंग रात्रीच्या वेळेस लघवी होती आणि त्यांना त्यांचा कंट्रोल राहत नाही, तर त्यावेळेस आपल्याला काही ड्रग्स देतात देऊ शकतो आपण, तर इमिप्रामाइन पण त्यामध्ये आपण यूज करू शकतो. अँटी डिप्रेशन ड्रग आहे पण त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, तर युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी त्यात वाढते, युरिन रिटेन होऊ शकतं, तर नॉक्चर्नल एन्युरेसिस साठी आपण यूज करतो. ॲमिट्रिप्टिलिन नावाचा अँटी डिप्रेशन अजून पुढे यूज होतो. मायग्रेन प्रोफेलेक्सिस मध्ये आपण तो यूज करू शकतो. कशात? मायग्रेनची प्रोफेलेक्सिस. ट्रिप्टाल 10 म्हणून टॅबलेट आहे. ओके, तर ॲमिट्रिप्टिलिनचा दुसरा यूज लक्षात आला तुमच्या? येस सर. हे फक्त आपण आपल्या नॉलेजसाठी डिस्कस करतो, यातले एक दोन एक्झाम्पल लक्षात ठेवले तरी चालेल. इमिप्रेमाइन ऍक्टिव्ह आहे, त्याचा मेटाबोलाइट डेसिप्रामाइन पण ऍक्टिव्ह आहे, ॲमिट्रिप्टिलिन ऍक्टिव्ह आहे, त्याचा मेटाबोलाइट नॉरट्रिप्टिलिन पण ऍक्टिव्ह आहे. तर हे सगळे एक्झाम्पल आपण डिस्कस केले. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळ्यांची गरज नाही आहे, फक्त दोन लक्षात जरी ठेवले ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे तरी क्लिअर होईल आपल्या, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तेवढं सफिशियंट आहे. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू पण इतके ड्रग एक्झाम्पल लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये, फक्त वाचायचं आपण सोडून द्यायचं, याच्यात जास्त डिटेल जायचं नाही. ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल मध्ये एक दोन आपण लक्षात ठेवूया. लक्षात आलं? फक्त आपण डिस्कस का केले त्याबरोबर तुम्हाला ते ड्रगचं यूज लक्षात येतो, कुठं यूज होता, ऍडिशनल काही गोष्टी कळतात, म्हणून मी हे डिस्कस केलेलं आहे. आता पुढचं प्रोड्रगचे एक्झाम्पल आहे. एक तर तुम्हाला माहित आहे लिवोडोपा. ओके, आता तुम्हाला एसी इनहिबिटर विषयी एक एमसीक्यूच्या दृष्टीने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. एसी इनहिबिटर आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. ओके, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, रॅमिप्रिल, सगळे एसी इनहिबिटरचं स्पेलिंग प्रिलनी एंड होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर एक लक्षात घ्या, ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रो ड्रग, ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रो ड्रग्स एक्सेप्ट 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 ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रो ड्रग एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. आपण LC काढतो पा, तसं LC लक्षात ठेवायचं, लिव्हिंग सर्टिफिकेट. L फॉर लिसिनोप्रिल अँड C फॉर कॅप्टोप्रिल, C फॉर कॅप्टोप्रिल. तर सगळे AC इनहिबिटर हे प्रो ड्रग आहेत एक्सेप्ट LC लिव्हिंग सर्टिफिकेट, L फॉर लिसिनोप्रिल, C फॉर कॅप्टोप्रिल. हे सोडून सगळे AC इनहिबिटर प्रो ड्रग आहे. मग इथं एक्झाम्पल कोणतं दिलंय तुम्हाला? एनालाप्रिलचं. तो स्वतः इनॅक्टिव्ह आहे पण बॉडीमध्ये कशात कन्वर्ट होतो? एनालाप्रिल ऍट. ओके, तर पहिलं एक्झाम्पल लिवोडोपा मी ऑलरेडी डिस्कस केलंय तुमच्याशी. इट इज अ प्रो ड्रग, इट इज कन्वर्टेड इन टू ऍक्टिव्ह फॉर्म डोपामाइन. अल्फा मिथिल डोपा मी त्या दिवशी डिस्कस केलं होतं, पुढे यूज होतो हा. हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे,
आणि प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये सेफ आहे. लक्षात आलं? तर हा पण प्रोड्रग आहे, हा बॉडीमध्ये गेल्यावर कशात कन्वर्ट होतो? अल्फा मिथिल नॉरिपिनेफ्रिन मध्ये. ओके, एक दोन तीन एक्झाम्पल लक्षात ठेवले, बाकीचे नाही ठेवले तरी चालू शकते. ओके, आता बाकीचे एक्झाम्पल जस्ट स्लाइड मध्ये आहे म्हणून मी मेन्शन करतोय. डीपी व्हेप्रिन इज अ प्रो ड्रग ऑफ इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिनला दुसरं नाव आहे ऍड्रिनॅलिन. ऍड्रिनॅलिन, तर ऍड्रिनॅलिनला इपिनेफ्रिन असंही म्हणतात. ओके, तर इपिनेफ्रिन किंवा ऍड्रिनॅलिन, तर डीपी व्हेप्रिन हा प्रोड्रग आहे. आता तुम्हाला मी ऍड्रिनॅलिन विषयी एक गोष्ट सांगितलेली आहे, हा कॅटेकोलामाइन आहे. हा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो का ऍड्रिनॅलिन? नो नाही सर. नाही. तसंच तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, हा इपिनेफ्रिनलाच ऍड्रिनॅलिन असं म्हणतात. आणि हे जर आपण डोळ्यामध्ये टाकलं तर कॉर्नियाला पण क्रॉस करत नाही, ते कॉर्निया पण पेनेट्रेट करत नाही. मग आपण ऍड्रिनॅलिन किंवा इपिनेफ्रिन जे ड्रग आहे ते टॉपिकली डोळ्यात टाकल्यावर इफेक्ट येईल का? ते कॉर्नियाला पेनेट्रेट करत नाहीये. ते कॉर्नियाला पेनेट्रेट करत नाहीये, डोळ्यात टाकल्यानंतर त्याचा इफेक्ट येणार नाही. मग नाही ग्लाउकोमा मध्ये आपण डीपी व्हेप्रिन नावाचं ड्रग यूज करतो. ग्लाउकोमा म्हणजे ज्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं जे ॲक्वियस ह्युमर आहे आपल्या डोळ्यामधलं त्याची लेवल वाढते, इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, आयमधलं प्रेशर वाढल्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि ब्लाइंडनेस होतो, त्याला आपण ग्लाउकोमा म्हणतो. मराठीमध्ये त्याला काचबिंदू असं म्हणतात. काय म्हणता? काचबिंदू, मोतीबिंदू आणि काचबिंदू, हे तुम्हाला माहिती आहे का? ऐकले तुम्ही ग्लाउकोमा वर्ड? येस सर. येस सर. ओके, त्यालाच आपण मराठीत काचबिंदू म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण डीपी वेप्रिन जर यूज केला तर तो कॉर्नियाला पेनेट्रेट करतो. कॉर्नियाला पेनेट्रेट करून आयमध्ये जातो आणि तिथं आतमध्ये गेल्यावर इपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होतो आणि मग त्याची ऍक्शन होते. एम्पिसिलिन नावाचं ड्रग तुम्ही ऐकलेलं आहे, ॲमोक्झिसिलिन नावाचं ड्रग तुम्ही ऐकलेलं आहे. तर ॲम्पिसिलिनचा एक प्रोड्रग आहे बॅक ॲम्पिसिलिन. म्हणजे बॅक ॲम्पिसिलिन इज अ प्रोड्रग ऑफ ॲम्पिसिलिन. तो दिल्यानंतर स्वतः इनॅक्टिव्ह आहे, बॉडीमध्ये गेल्यावर ॲम्पिसिलिन मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याची ऍक्शन होते, पण आपण कॉमनली यूज करत नाही. ओके, सल्फासॅलाझिन नावाचा ड्रग जो आहे तो पण प्रोड्रग आहे. तो बॉडीमध्ये गेल्यावर 5-अमायनो सॅलिसायलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. सल्फासॅलाझिन नावाचा ड्रग तुम्ही ऐकलाय का? नाही ऐकला. ओके, कॉमनली यूज होत नाही. कुठं यूज होतो मी तुम्हाला सांगतो. दोन कंडिशन मध्ये तो यूज होतो सल्फासॅलाझिन. आयबीडी, आयबीडी म्हणजे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, आणि दुसरा आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. कोणत्या दोन कंडिशन मध्ये यूज होतो सल्फासॅलाझिन? इन्फ्लामेटरी आयबीडी बॉवेल डिसीज, जो इंटेस्टाइनशी रिलेटेड डिसीज आहे आयबीडी, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. तुम्ही सर्च करा इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, त्याचे टाइप्स पहा, अल्सरेटिव कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, आणि दुसरा आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर हा एक प्रोड्रग आहे, तो बॉडीमध्ये गेल्यावर 5-अमायनो सॅलिसायलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. सायक्लोफॉस्फॅमाइड हा एक अँटी कॅन्सर ड्रग आहे, तो प्रोड्रग आहे आणि तो बॉडीमध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. अल्डोफॉस्फॅमाइड, फॉस्फॅरामाइड मस्टार, ॲक्रोलिन, तीन ऍक्टिव्ह मेटाबोलाइट त्याचे तयार होतात. प्रोग्वॅनिल कॉमनली यूज होत नाही, अँटी मलेरियल ड्रग आहे, प्रोड्रग आहे, बॉडीमध्ये गेल्यावर ऍक्टिव्ह फॉर्म सायक्लोगोनिल मध्ये कन्वर्ट होतो. प्रिडनिसॉन हा एक स्टिरॉइड आहे, स्वतः इनॅक्टिव्ह आहे, बॉडीमध्ये गेल्यानंतर प्रिडनिसोलॉन मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे प्रिडनिसोन इज अ प्रोड्रग ऑफ प्रिडनिसोलॉन. हे सगळे प्रोड्रगचे एक्झाम्पल आहेत. अजून एक एक्झाम्पल तुमच्याशी डिस्कस करायचं आहे, प्रोटॉन पम्प इनहिबिटर्स. प्रोटॉन पम्प इनहिबिटर्स, जितके पण प्रोटॉन पम्प इनहिबिटर्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये
ते सगळे प्रोड्रग आहेत. ओके, त्यामध्ये ओमीप्रॅझॉल, पॅन्टोप्रॅझॉल, रॅबीप्रॅझॉल हे सगळे प्रोड्रग आहेत. आणि कसं कार्य करतात ते त्यावेळेस मी डिस्कस करणार आहे. तर प्रोड्रगचे दोन एक्झाम्पल तुमच्या लक्षात राहतील, कोणतेही यस सर, ॲटलिस्ट लिओडोपा तो सगळ्यांनाच लक्षात राहील, त्याप्रमाणेच अल्फा मिथिल डोपा, दोन डोपा लक्षात ठेवा. त्यानंतर ऑल ए सी इनिबिटर्स आर प्रो ड्रग, एक्सेप्ट कोणते होते दोन? लिसिनोप्रिल लिसिनोप्रिल गेल्स कॅप्टोप्रिल. ओके, लिसिनोप्रिल कॅप्टोप्रिल. ठीक आहे, म्हणजे आपण एमसीक्यूच्या दृष्टीने पण तो पार्ट कव्हर केलेला आहे. एक्झाम्पलमुळे थोडं ते टॉपिक थोडा बोर होतो, पण त्याच्याबरोबर आपल्याला ड्रग पण पाहिजे होते, कुठं कोणते युज करता म्हणून आपण ते पाहिले. तर याच्यात फक्त दोन दोन ड्रग पाहिजे सोडून द्यायचं. आता बघा, एखाद्या ड्रगचं मेटाबॉलिझम मध्ये काय काय प्रोसेस होता, कसं मेटाबॉलाइझम होतं, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता मेटाबॉलिझम वर आपण येऊया. आपण बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, एक्झाम्पल पण खूप पाहिलेले आहेत. आता मेन मेटाबॉलिझम कसं होतं ते पाहूया. एखादं ड्रगचं मेटाबॉलिझम होण्यासाठी ते यासाठी एन्झाइमची गरज असते, बरोबर आहे? तर एन्झाइम्स आर इम्पॉर्टंट फॉर द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. आणि लिव्हर मध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत, ते एन्झाइम्स ड्रगचं मेटाबॉलिझम करतात. आणि ते मेटाबॉलिझम कॅरी करण्यासाठी म्हणजे त्या रिॲक्शन जे आहेत, त्यात वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि ह्या रिॲक्शनसाठी स्पेसिफिक एन्झाइमची गरज असते. म्हणजे तुम्हाला मेटाबॉलिझम मध्ये काय गोष्टी माहीत पाहिजे, की ड्रग मेटाबोलायझिंग रिॲक्शन कोणते आहेत आणि त्या रिॲक्शनसाठी कोणते एन्झाइम्स लागतात. ड्रग मेटाबोलायझिंग रिॲक्शन कोणते आहेत आणि त्यासाठी कोणत्या एन्झाइमचा यूज होतो ते आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या, जे ड्रग मेटाबोलायझिंग रिॲक्शन्स आहेत, जवळजवळ आपण 12 रिॲक्शन पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि काही रिॲक्शन, आता हे जे रिॲक्शन आहे 12, त्यांचे एन्झाइम्स पण पाहणार आहोत. आणि ह्या रिॲक्शन दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत, फेज 1 रिॲक्शन, फेज 2 रिॲक्शन. फेज 1 मध्ये 5 रिॲक्शन येतात, फेज 2 मध्ये अराउंड 7 रिॲक्शन येतात. म्हणजे टोटल 12 रिॲक्शन आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी कोणते एन्झाइम लागतात ते पाहणार आहोत. आणि कोणते ड्रग कोणत्या रिॲक्शननी मेटाबोलाइज होतो त्याविषयीचं नॉलेज घेणार आहोत. आता ड्रग जो आहे, जो ड्रग आहे, तर त्याचं मेटाबॉलाइझिंग होताना कोणकोणत्या रिॲक्शनचा यूज होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हा चार्ट लक्षात ठेवला नाही तरी चालेल, जस्ट आपल्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. ओके, तर काही ड्रग वॉटर सोल्युबल असतात. मी काय सांगितलं आहे, वॉटर सोल्युबल ड्रग कसे एलिमिनेट होतात, अनचेंज विदाउट मेटाबॉलिझम. मग त्याला रिॲक्शनची गरज आहे का? नाही. ते ड्रग, आता मी जे रेड मार्क लाईन करतोय, ते डायरेक्टली इलिमिनेट होता विदाउट मेटाबॉलिझम. ओके, आता काही ड्रग काय करता, मी तुम्हाला सांगितले जे मेटाबॉलाइझिंग रिॲक्शन आहे, 5 रिॲक्शन फेज 1 मध्ये आहे, 7 रिॲक्शन फेज 2 मध्ये आहे. काही ड्रग फेज 1 पैकी एखादी रिॲक्शन वापरता, मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होता, तो मेटाबोलाइट इनॅक्टिव्ह असतो आणि लिपिड इनसोल्युबल असतो, त्याचं इलिमिनेशन होऊन जातं. ओके, काही ड्रग फेज 2 रिॲक्शन पैकी एखाद्या रिॲक्शन वापरून मेटाबोलाइज होता, ते मेटाबोलाइट समजा इनॲक्टिव्ह आणि लिपिड इनसोल्युबल असेल, ड्रगचं इलिमिनेशन होणार आहे, बरोबर आहे? म्हणजे काही ड्रग कोणत्या मेटाबॉलिझम रिॲक्शन वापरतील, फेज 1, काही ड्रग कोणत्या रिॲक्शन वापरतील, फेज 2. काही वेळेस काय होतं की ड्रगचं मेटाबॉलिझम फेज 1 रिॲक्शननी होतं, जो मेटाबोलाइट बनलेला असतो तो पण ऍक्टिव्ह असतो आणि ते लिपिड सोल्युबल असतो, त्यामुळं त्याचं कन्वर्जन परत इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये करण्यासाठी फेज 2चा वापर होतो, फेज 2 रिॲक्शनचा. आणि फेज 2 रिॲक्शननी मग इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट बनतं आणि ते इलिमिनेट होतं. म्हणजे काही ड्रग मेटाबॉलिझमसाठी फेज 1 रिॲक्शन प्लस फेज 2 रिॲक्शन वापरून मेटाबोलाइट होता इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये आणि मग इलिमिनेट होता.
हे वेगवेगळ्या ड्रग विषयी मी डिस्कस केलेलं आहे. म्हणजे काही ड्रगला मेटाबॉलिझमची गरज नाही, काही ड्रग फेज वन रिॲक्शननी मेटाबोलाइज होत आहे, काही ड्रग फेज टू रिॲक्शननी मेटाबोलाइज होत आहे, आणि काही ड्रगला फेज वन आणि फेज टू दोन्ही रिॲक्शन लागता इनॲक्टिव्ह लिपिड इन्सुल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, आणि मग त्याचं इलिमिनेशन होतं. तर ह्या याच्यातून आपण दोन गोष्टी पाहिल्या, ड्रग मेटाबोलाइजिंग रिॲक्शन ह्या दोन ग्रुप मध्ये डिवाइड आहेत, फेज वन रिॲक्शन फेज टू रिॲक्शन, आणि त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहे. तर समजा बायो ट्रान्सफॉर्मेशनला लॉन्ग क्वेश्चन आला तर तुम्हाला व्हॉट इज बायो ट्रान्सफॉर्मेशन लिहायचं आहे, त्यानंतर पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन लिहायचं आहे, नंतर फेट शॉर्ट मध्ये एक एक लाईन मध्ये आणि विथ एक्झाम्पल एक एक लिहायचं आहे, आणि नंतर ऍक्च्युअल महत्वाचा पार्ट काय आहे, रिॲक्शन ह्या फेज वन आणि फेज टू रिएक्शन काय आहेत ते महत्वाचं आहे, आणि ते आपण आता डिस्कस करणार आहे. तर लक्षात आलं इतका पार्ट? समजलाय? यस सर, ओके. आता आजच्या टॉपिक मध्ये खूप सारे रिएक्शन येणार आहेत, खूप सारे एक्झाम्पल येणार आहे, त्यामुळे तो थोडा हेक्टिक पण वाटू शकतो. फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग काय करायचंय, कन्सेप्ट कन्सेप्ट वर लक्ष द्यायचं. तर फेज वन रिएक्शनला काय म्हणतात, फेज टू रिएक्शनला काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. तर फेज वन रिएक्शन ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन सिंथेटिक रिएक्शन और फंक्शनलायझेशन रिएक्शन. त्यामध्ये पाच रिएक्शन येतात, मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन अँड डिसायक्लिझेशन. आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. फेज वन रिएक्शन ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन सिंथेटिक रिएक्शन, ऑल्सो कॉल्ड एज फंक्शनलायझेशन रिएक्शन, एट इन इट इन्क्लूड्स फाईव्ह रिएक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन, डिसायक्लिझेशन. फेज टू रिएक्शन त्यांना आपण सिंथेटिक रिएक्शन असं म्हणतो, आणि त्यांनाच आपण कॉन्ज्युगेशन रिएक्शन असंही म्हणतो. फेज टू रिएक्शनला सिंथेटिक रिएक्शन असेही म्हणतात किंवा कॉन्ज्युगेशन रिएक्शन असेही म्हणतात. यामध्ये काय होतं की आता फेज वन आणि फेज टू मध्ये काय होतं ते आपण पाहणार आहोत. तर फेज वनला काय म्हणतात, दुसरे नावं काय आपण ते पाहिलेत. फेज वनला आपण नॉन सिंथेटिक असं म्हणतो, फेज वनला आपण फंक्शनलायझेशन असंही म्हणतो, त्यामध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन, डिसायक्लिझेशन रिएक्शन येतात. फेज टूला सिंथेटिक पण म्हणतो आणि त्यालाच आपण कॉन्ज्युगेशन असेही म्हणतो. त्यामध्ये सात रिएक्शन येतात, सात कॉन्ज्युगेशन रिएक्शन्स आहेत. ओके, सात कॉन्ज्युगेशन रिएक्शन कोणते आहेत त्याविषयी मी तुमच्याशी डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहेत. सात कॉन्ज्युगेशन रिएक्शन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की थ्री रिएक्शन स्टार्ट विथ जी. ओके, तर तीन जी कोणते आहेत, ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन, ग्लाइसिन कॉन्जुगेशन रिएक्शन, ग्लूटाथायोन कॉन्जुगेशन रिएक्शन. ओके ओके, तो तीन जी, ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लाइसिन कॉन्जुगेशन, ग्लूटाथायोन कॉन्जुगेशन. ओके, त्यानंतर सल्फेट कॉन्जुगेशन एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, त्यानंतर ऍसिटायलेशन, मिथायलेशन. ओके, ह्या दोन रिएक्शन, टोटल सहा रिएक्शन झाल्या, आणि सातवी आहे रायबो न्यूक्लियोसाइड और रायबो न्यूक्लियोटाइड सिंथेसिस. रायबो न्यूक्लियोसाइड और रायबो न्यूक्लियोटाइड सिंथेसिस. नेक्स्ट स्लाइड मध्ये डिटेल मध्ये आपण पाहणारच आहोत नावं. ओके, तर सात फेज टू रिएक्शन आहे. तर आता हे फेज वन फेज टू काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर फेज वन मध्ये काय असतं की फंक्शनल ग्रुप जे आहे तो जनरेट होतो किंवा एक्सपोज होतो, आणि जे मेटाबोलाइट फॉर्म झालेला आहे तो इनॲक्टिव्ह पण असू शकतो किंवा ॲक्टिव्ह पण असू शकतो. जर मेटाबोलाइट ॲक्टिव्ह असेल तर त्याला मग फेज टू रिएक्शन नंतर फेज टू रिएक्शन थ्रू इनॲक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं असतं. तर फेज वन रिएक्शनला फंक्शनलायझेशन रिएक्शन म्हणतात, फंक्शनल ग्रुप जनरेट होतो किंवा एक्सपोज होतो याच्यामध्ये. फेज टू रिएक्शनला आपण कॉन्ज्युगेशन किंवा सिंथेटिक रिएक्शन म्हणतो. याच्यामध्ये काय होतं एक लक्षात घ्या की ड्रग
हा इंडोजिनस सबस्टन्स बरोबर कॉन्जुगेट होतो, कंबाईन होतो थोडक्यात सोप्या भाषेत, आणि जे प्रॉडक्ट बनतं हे मेजॉरिटी केसेस मध्ये इनऍक्टिव्ह असतं. जो मेटाबोलाइट बनतो तो मेजॉरिटी केसेस मध्ये इनऍक्टिव्ह असतो. फेस टू रिएक्शन मध्ये जे मेटाबोलाइट बनतात ते मेजॉरिटी केसेस मध्ये इनऍक्टिव्ह असतात. फक्त एक्सेप्शन दोन लक्षात ठेवायचं आहे. मॉर्फिनचा जो मेटाबोलाइट आहे मॉर्फिन 6-ग्लुकुरोनाइड हा ऍक्टिव्ह आहे, आणि दुसरा सल्फेट कॉन्जुगेशन ऑफ मिनॉक्सिडिल. मिनॉक्सिडिलचं सल्फेट कॉन्जुगेशन झाल्यावर जो मेटाबोलाइट बनतो तो ऍक्टिव्ह आहे. बट मेजॉरिटी ऑफ द फेस टू रिएक्शनने जे मेटाबोलाइट बनताय ते मोस्टली इनऍक्टिव्ह असतात. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला फेज 1 रिएक्शन मध्ये काय रिएक्शन येतात आणि फेज 2 मध्ये काय येतात त्याविषयी लक्षात घ्यायचं आहे. बाकी काय होतं ते आपण हळूहळू डिस्कस करणारच आहोत. तर ह्या 12 रिएक्शनची स्लाइड मी जी आहे, 12 रिएक्शन कोणते ती आता डिस्प्ले केली आहे. तर फेज 1 रिएक्शन परत एकदा सांगतोय, 5 आहेत. हे तुमचे पार्ट झाले पाहिजे, हे नावं तुमचे आले पाहिजे लॉन्ग क्वेश्चन मध्ये. तर 5 लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण ऑक्सिडेशन रिडक्शन हायड्रोलायसिस ही तुम्ही ऐकलेलं आहे टर्मिनॉलॉजी. तर फेज 1 मध्ये ह्या 3 तर लक्षात राहणं सोपं आहे. आणि चौथी पाचवी जी आहे सायक्लिझेशन डिसायक्लिझेशन, ह्या 5 फेज 1 रिएक्शन आहे. लक्षात राहतील ह्या 5? यस सर, ओके okay. यस सर, आता फेज 2 ला कॉन्जुगेशन रिएक्शन असं म्हणतात. ओके okay? फेज 2 ला कॉन्जुगेशन रिएक्शन असं म्हणतात. ओके okay? आता बघा, याच्यामध्ये आपण सांगितलं होतं 3 जी आहे. ओके okay? कोणकोणते जी नी स्टार्ट होत आहेत? ग्लुकिरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लूटाथायोन कॉन्जुगेशन. ओके 3 जी. ओके त्यानंतर 3 जी झाले. त्यानंतर सल्फेट कॉन्जुगेशन एक लक्षात ठेवायची आहे. नंतर ॲसिटायलेशन, मिथायलेशन आणि लास्ट रायबोन्युक्लियोसाइड और रायबोन्युक्लियोटाइड सिंथेसिस. तर 7वं नाव थोडं वेगळं आहे, रायबोन्युक्लियोसाइड और रायबोन्युक्लियोटाइड सिंथेसिस. ओके 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 okay. आता हे 3G रॅम ऑफ सॅमसंग मोबाईल, 3G रॅम ऑफ सॅमसंग मोबाईल. ओके 3G लक्षात आले तुमच्या? ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लूटाथायोन कॉन्जुगेशन, यस रॅम RAM, रायबोन्युक्लियोसाइड रायबोन्युक्लियोटाइड सिंथेसिस. ओके 3G रॅम. ए म्हणजे ॲसिटायलेशन, एम म्हणजे मिथायलेशन, 3G रॅम ऑफ सॅमसंग, एस म्हणजे काय येईल? सल्फेट कॉन्जुगेशन. लक्षात आले 7? यस ओके तर हे निमोनिक तुमच्याशी मी डिस्कस केले. कधी कधी निमोनिक लक्षात राहतं पण ते लक्षात राहत नाही रिएक्शन. तर ते जस्ट तुम्हाला क्लिक होण्यासाठी की 3G रॅम एस म्हणजे 3G वरून आहे, रॅम म्हणजे 1 R, A आणि एम वरून आहे, आणि सॅमसंगचा एस म्हणजे 1 S वरून आहे. ओके तर परत एकदा रिपीट करतो, फेज 2 रिएक्शन 3G ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लूटाथायन कॉन्जुगेशन, रॅम रायबोन्युक्लियोसाइड और रायबोन्युक्लियोटाइड सिंथेसिस, ॲसिटायलेशन मिथायलेशन आणि एस म्हणजे काय? सल्फेट कॉन्जुगेशन. लक्षात आलं तुमच्या हे? यस सर ओके आता थोडं डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ह्या रिएक्शनसाठी रिएक्शनचे टाइप्स लक्षात घेतले आपण. फेज 1 रिएक्शन मध्ये काय येतं, फेज 2 रिएक्शन मध्ये काय येतं, आणि त्यानंतर आता आपण काय लक्षात घेणार आहोत की कोणते एन्झाइम्स लागतात. तर एन्झाइमचे नावं खूप सारे आहेत, लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. फक्त एन्झाइमचे ग्रुप कोणते आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहेत. कोणत्या 2 ग्रुपमध्ये एन्झाइम्स म्हणजे जे एन्झाइम्स आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत, आणि त्याविषयीचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक ड्रगला कोणतं एन्झाइम लागतं हे लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे. इवन MD फार्माकोलॉजीला पण ते लक्षात राहणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळं हे फक्त नॉलेज आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या दृष्टीने आपण डिस्कस करत आहोत.
खूप सारे एक्झाम्पलचं टेन्शन घेऊ नका. तर ड्रग मेटाबॉलायझिंग एन्झाइम म्हणजे हे रिॲक्शन आहेत 12, ते कॅरी करण्यासाठी एन्झाइमची गरज आहे, त्याला आपण ड्रग मेटाबॉलायझिंग एन्झाइम्स म्हणतात. आणि ते कोणत्या दोन ग्रुपमध्ये डिवाइड होत आहे? मायक्रोझोमल एन्झाइम्स आणि नॉन मायक्रोझोमल एन्झाइम. तर पहिला जो आहे तो मायक्रोझोमल एन्झाइम आहे आणि दुसरा जो आहे नॉन मायक्रोझोमल एन्झाइम. नॉन मायक्रोझोमल एन्झाइम तर याच्याविषयी एक्झाम मध्ये कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये, फक्त हे नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आज आपण डिस्कस करत आहोत. ही स्लाइड लक्षात नाही ठेवली तरी चालेल, फक्त ड्रग मेटाबॉलाइझिंग एन्झाइम्स कोणते आहेत तर तुम्हाला माहित पाहिजे. देर आर सम एन्झाइम्स विच कम्स अंडर मायक्रोझोमल एन्झाइम ग्रुप, देर आर सम एन्झाइम्स विच कम अंडर नॉन मायक्रोझोमल एन्झाइम. त्याचं लोकेशन बाकी गोष्टी तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर त्याचं लोकेशन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम नावाचा जो स्ट्रक्चर आहे तिथं लोकेटेड असतात. मेनली हे लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन आणि लंग्स मध्ये असतात. परत एकदा रिपीट करतोय, मायक्रोझोमल एन्झाइम्स लोकेटेड ऑन द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हा एक सेलचा पार्ट आहे. ओके, आणि हे एन्झाइम्स लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन आणि लंग्स मध्ये प्रेझेंट असतात. आता ह्या मायक्रोझोमल एन्झाइम्स मध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहेत? तर मोनोऑक्सिजिनेज एन्झाइम्स आहे, सायटोक्रोम P450 एन्झाइम सिस्टीम आहे. ओके, तर सायटोक्रोम P450 एन्झाइम सिस्टीम मध्ये, ह्या एन्झाइम सिस्टीम मध्ये ही फॅमिली आहे, त्याच्यामध्ये मोर दॅन 100 एन्झाइम्स प्रेझेंट असतात. ते कोणते आहेत, काय असतं, मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर फक्त एक लक्षात घ्या, सायटोक्रोम P450 एन्झाइम सिस्टीम इज मायक्रोझोमल इन नेचर. हे तुम्हाला आत्ताच्या पॉइंटला लक्षात ठेवायचं आहे. सायटोक्रोम P450 हे एन्झाइमची फॅमिली आहे, त्यात खूप सारे एन्झाइम्स येतात. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आत्ताच्या पॉइंटला, हे मायक्रोझोमल एन्झाइम्स आहेत. ओके, त्यानंतर हे एक शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला सांगतो, UGT. त्याचा लॉंग फॉर्म जो आहे UDP, ग्लुक युरोनिल ट्रान्सफरेज, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. परत येणार आहे, आता फक्त एक नाव म्हणून लक्षात ठेवा. ओके, UDP, UGT चा जो लॉंग फॉर्म आहे, यू म्हणजे UDP, ग्लुक युरोनिल, जी म्हणजे ग्लुक युरोनिल, टी म्हणजे ट्रान्सफरेज. हा एन्झाइम एक मायक्रोझोमल एन्झाइम आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते. त्यानंतर काही इपोक्साइड हायड्रोलेजेस एन्झाइम मायक्रोझोमल आहेत, ते सगळे मायक्रोझोमल एन्झाइमचे नावं आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणता नाही लक्षात राहिलं तरी हे दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, सायटोक्रोम P450 एन्झाइम सिस्टीम अँड UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. सायटोक्रोम P450 एन्झाइम सिस्टीम आणि UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. आता याच्यामध्ये एक MCQ मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत, थोडं कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला आता ऐकायचं आहे. फेज 2 रिएक्शन मध्ये आपण किती रिएक्शन पाहिल्या होत्या? 5 का 7? सात सात. ओके, त्या रिएक्शनला दुसरं नाव काय आहे? कॉन्ज्युगेशन रिएक्शन, बरोबर. किंवा त्याच रिएक्शनला दुसरं नाव काय आहे? नॉन फंक्शनल कॉन्ज्युगेशन रिएक्शन आहे दुसरं नाव, किंवा सिंथेटिक रिएक्शन असं म्हणतो आपण, बरोबर आहे. फेज 2 ला आता ह्या कॉन्ज्युगेशन रिएक्शन मध्ये 7 रिएक्शन होत्या, बरोबर आहे. किती होत्या? 7. तर हा MCQ लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला, की ऑल ज्या फेज 2 रिएक्शन आहेत, ओके, ज्या 7 फेज 2 रिएक्शन आहेत त्याच्याच रिलेटेड MCQ आहे. ऑल फेज 2 रिएक्शन रिक्वायर्ड नॉन मायक्रोझोमल एन्झाइम एक्सेप्ट, ऑल फेज 2 रिएक्शन रिक्वायर्ड नॉन मायक्रोझोमल एन्झाइम एक्सेप्ट, त्याविषयी मी डिस्कस करत आहे. सगळ्या फेज 2 रिएक्शनला नॉन मायक्रोझोमल एन्झाइम लागतं, एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइड कॉन्ज्युगेशन रिएक्शन, एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइड कॉन्ज्युगेशन रिएक्शन. जी ग्लुक्युरोनाइड कॉन्ज्युगेशन रिएक्शन आहे
त्या रिएक्शन साठी आपल्याला मायक्रोझोमल एन्झाइमची गरज आहे. म्हणजे फेज टू मध्ये 7 रिएक्शन आहे, 6 रिएक्शन साठी कोणता एन्झाइम वापरणार आहे आपण? मायक्रोझोमल का नॉन मायक्रोझोमल? नॉन बॉडी मायक्रोझोमल वापर, नॉन मायक्रोझोमल एन्झाइम लागतं. पण एक रिएक्शन फेज टू मध्ये अशी आहे, फेज टू रिएक्शन मधली एक रिएक्शन अशी आहे तिला मायक्रोझोमल एन्झाइम लागतं. आणि त्या रिएक्शनचं नाव काय आहे? ग्लायक्रोनाइड. ग्लूक्युरोनाइड कॉन्जुगेशन. इथं नाव आहे पा, नाव आता उच्चार करायला किंवा लक्षात ठेवायला थोडे डिफिकल्ट आहे, पण परत परत वाचलं तर येणार आहे. लक्षात आलं कोणतं नाव आहे? ग्लूक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ग्लूक्युरोनाइड कॉन्जुगेशन साठी कोणतं एन्झाइम लागतं ह्या रिएक्शन साठी? मायक्रोझोमल का नॉन मायक्रोझोमल? मग मायक्रोझोमल. मायक्रोझोमल लागेल. लक्षात आलं. आणि कोणतं एन्झाइम लागतं? युडीपी ग्लुप्युरोनिल ट्रान्सफरेज. युडीपी ग्लुप्युरोनिल ट्रान्सफरेज. एमसीक्यू लक्षात आला तुमच्या? हा हो एमसीक्यू सर. लक्षात आला. फेज टू रिएक्शन पैकी कोणत्या रिएक्शनला मायक्रोझोमल एन्झाइमचा वापर होतो? आन्सर आहे ग्लुप्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन. ओके, ग्लुप्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन. आणि बाकी ज्या रिएक्शन आहेत फेज टू च्या, त्यासाठी कोणता एन्झाइम लागतो? कोणते एन्झाइम लागता? नॉन मायक्रोझोमल. नॉन मायक्रोझोमल. लक्षात आलं तुमच्या हे कॉन्सेप्ट? लक्षात आला हा मायक्रोझोमल. ओके, थोडं डिफिकल्ट आहे, पण परत परत केल्यावर होईल ते. आता मायक्रोझोमल एन्झाइम्स कोणत्या रिएक्शन मेटाबोलाइज करताय? तर फेज वन मधल्या ऑक्सिडेशन रिडक्शन हायड्रोलायसिस साठी मायक्रोझोमल एन्झाइमचा वापर होतो. आणि फेज टू मधली फक्त एक रिएक्शन साठी मायक्रोझोमल एन्झाइम लागतं, ती आहे ग्लुप्युरोनाइड कॉन्जुगेशन. मायक्रोझोमल एन्झाइम युटिलाइज फॉर ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन, हायड्रोलायसिस, ह्या फेज वन रिएक्शन आहेत. आणि फेज टू मधली ग्लुप्युरोनाइड कॉन्जुगेशन. लक्षात आलं तुमच्या हे? यस सर. ओके, आता लास्ट जो आहे मायक्रोझोमल एन्झाइम, हा कन्सेप्ट पण फार महत्वाचा आहे. मायक्रोझोमल एन्झाइम्स आर इंड्युसेबल बाय ड्रग, डायट आणि एजन्सी. मायक्रोझोमल एन्झाइम्स आर इंड्युसेबल बाय ड्रग, डायट आणि एजन्सी. हा कन्सेप्ट काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. ओके, मायक्रोझोमल एन्झाइम्स आर इंड्युसेबल बाय ड्रग्स, डायट अँड अदर एजन्सी. आता याचा अर्थ काय होतो ते जर तुम्हाला समजलं तर त्याच्याच क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आहे ते तुमच्या लक्षात येणार. परत एकदा सेंटेन्स वाचतोय, मायक्रोझोमल एन्झाइम्स आर इंड्युसेबल बाय ड्रग, डायट अँड अदर एजन्सी. याचा अर्थ काय पहा, की हे मायक्रोझोमल एन्झाइम्स आहेत, हे लिव्हरमध्ये सिंथेसाइज होत आहे, आणि ह्या एन्झाइमसाठी आपल्या बॉडीमध्ये जीन्स आहेत, आणि ते जीन्स थ्रू हे एन्झाइम बनतात. बरोबर आहे? प्रत्येक जे प्रोटीन बनतात त्याचे जे जीन्स आहेत त्याच्यानुसार ते प्रोटीन्स बनतात. एन्झाइम्स हे प्रोटीन्स आहेत. ओके, तर हे एन्झाइमसाठी जे जीन्स आहेत ते आपल्या शरीरात असतात. तर इंडक्शनचा अर्थ काय, एन्झाइम इंडक्शनचा अर्थ काय मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर काही डायट सबस्टन्स असे आहेत, काही ड्रग्ज असे आहेत, किंवा काही कार्सिनोजन्स आहेत, काही इन्सेक्टिसाइड्स आहेत, ते जर आपल्या शरीरात गेले तर हे ड्रग्ज किंवा काही डायटरी सबस्टन्स आहेत, काही इन्सेक्टिसाइड्स आहेत, काही कार्सिनोजन्स आहेत, हे काय करतात, हे जे एन्झाइमचे जीन्स आहेत त्याच्याशी रिॲक्ट होतात. ओके, जे एन्झाइम्सचा डीएनए आहेत त्याच्याशी इंटरॅक्ट होतात आणि त्या एन्झाइमची सिंथेसिस वाढवतात. त्या एन्झाइमची सिंथेसिस वाढवतात. सिंथेसिस वाढला म्हणजे नंबर वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आणि नंबर वाढला म्हणजे ते जर एन्झाइमची लेवल वाढली
तर त्या एन्झाईमने जे ड्रग मेटाबोलाइज होणार आहे त्याचं मेटाबॉलिझम वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. मेटाबॉलिझम वाढलं तर त्या ड्रगचा इफेक्ट काय होऊ शकतो? एक्सेसिव. त्या ड्रगचा इफेक्ट, त्या मेटाबॉलिझम मुळे जर ड्रग इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्या ड्रगचे ऍक्शन कमी होईल का वाढेल? कमी होईल, कमी होईल, कमी होईल. कमी होईल. तर पहाय, हे एन्झाईम इंडक्शन असं आहे आणि मायक्रोझोमल एन्झाईम्स अंडरगो इंडक्शन. फक्त जे एन्झाईम इंडक्शन जे होतं ते मायक्रोझोमल एन्झाईमचं होतं, नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स डू नॉट अंडरगो इंडक्शन. परत एकदा कन्सेप्ट परत सांगतोय मी, जे मायक्रोझोमल एन्झाईम्स आहे आपल्या बॉडीमध्ये, ओके, त्यांची सिंथेसिस जी आहे ती कशी अफेक्ट होते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या मायक्रोझोमल एन्झाईमचे जे जीन्स आहेत ते आपल्या शरीरात आहेत, जीन्स किंवा आपण डीएनए म्हणू शकतो. तर काही ड्रग्ज असे आहेत, काही इन्सेक्टीसाइड्स असे आहेत, कार्सिनोजन असे आहेत जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात, कार्सिनोजन, इन्सेक्टीसाइड किंवा काही डायटरी सबस्टन्स असे आहेत, ते जर आपण घेतले तर ते काय करतात, दे इंटरॅक्ट विथ द जीन्स ऑर डीएनए विच आर इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस ऑफ मायक्रोझोमल एन्झाइम. आणि त्या जीन्स किंवा डीएनए शी इंटरॅक्ट करून ते इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन किंवा डायट्री सबस्टन्स किंवा काही ड्रग हे त्या एन्झाइमची सिंथेसिस वाढवतात. आणि मायक्रोझोमल एन्झाइमची सिंथेसिस वाढली तर त्यांचा काय वाढणार आहे, नंबर काय वाढणार आहे, सिंथेसिस वाढली तर वाढणार आहे. आणि त्या प्रोसेसला एन्झाइम इंडक्शन असं म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, एन्झाइम इंडक्शन, एन्झाइम इंडक्शन. मग मला एक सांगा, एन्झाइम इंडक्शन मध्ये मायक्रोझोमल एन्झाइमचा काय वाढतो? इनएक्टिव्ह फॉर्म. नाही नाही मायक्रोझोमल एन्झाइमचा काय वाढतो, नंबर वाढतो का कमी होतो? नंबर वाढतो, नंबर नंबर वाढतो. एवढं तर लक्षात आलं तुमच्या, एन्झाइम इंडक्शन मध्ये मायक्रोझोमल एन्झाइमचा काय वाढतो, नंबर ऑफ नंबर वाढतो, नंबर वाढतो. बरोबर आहे, लक्षात आलं तुमच्या हे. आणि मायक्रोझोमल एन्झाइमचा नंबर वाढला तर त्याने जे ड्रग मेटाबोलाइज होत आहेत ते काय होणार आहे, जास्त प्रमाणात मेटाबोलाइज होणार आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एन्झाइम इंडक्शन मुळे कळलं का काय आहे, एन्झाइम इंडक्शन मध्ये काय होतं ते लक्षात आलं का? आपण नंतर पाहणार आहे पण थोडक्यात लक्षात आलं का कशात काय होतं, कशाची सिंथेसिस वाढते, मायक्रोझोमल एन्झाइमची. आणि सिंथेसिस वाढल्यामुळे त्याचा काय वाढणार आहे, नंबर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे आता 50 एन्झाइम होते, आता समजा 300 एन्झाइम झाले आणि त्याने जे ड्रग मेटाबोलाइज होईल त्या एन्झाइमने त्याचं मेटाबॉलिझम वाढणार आहे. बरोबर आहे. हो. आणि त्याचं मेटाबॉलिझम वाढलं आणि त्या मेटाबॉलिझम मुळे तो ड्रग जर इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार असेल तर त्याची ऍक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे, कमी होणार. बरोबर, इतकं तर क्लिअर झालं. यस सर. आता मी तुम्हाला सांगतो, एक ड्रग सांगतो जे एन्झाइम इंडक्शन करतं, रिफॅम्पिसिन नावाचं ड्रग ऐकलंय तुम्ही? यस सर. पुढे यूज होत, व्हेरी गुड, टीबी, टीबी मध्ये यूज होत. बरं का, तुम्हाला ते आता सगळं जे कन्सेप्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. आता रिफॅम्पिसिन नावाचं ड्रग टीबी मध्ये यूज होत, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की रिफॅम्पिसिन इज एन्झाइम इंड्युसर, एन्झाइम इंड्युसर. मग हा रिफॅम्पिसिन शरीरात जाईल, जे मायक्रोझोमल एन्झाइमचा डीएनए आहे किंवा जीन्स आहे त्याच्याशी रिॲक्ट होईल आणि मायक्रोझोमल एन्झाइमची सिंथेसिस वाढेल. आणि रिफॅम्पिसिनमुळे मायक्रोझोमल एन्झाइमचा काय वाढणार आहे, मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम, नंबर वाढणार आहे. लक्षात आलं, मायक्रोझोमल एन्झाइमचा नंबर वाढला. म्हणजे सुरुवातीला 50 एन्झाइम होते, आता सपोज 300 एन्झाइम प्रेझेंट आहे लिव्हर मध्ये. हे कशामुळे घडून आलं, कोणत्या कोणामुळे घडलं, रिफॅम्पिसिनमुळे. आणि त्यांनी कोणती प्रोसेस हे केली, एन्झाइम इंडक्शन. बरोबर आहे. त्यांनी
मायक्रोजोमल एन्झाईमचा नंबर वाढवलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बघा, समजा आपण आता अजून एक ड्रग घेऊया, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. त्यामध्ये काय असतं, इस्ट्रोजन असतं आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन असतं, बरोबर ना. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आपण यूज करतो प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून. इथिनिल इस्ट्रेडिओल आणि लिओनॉर्जेस्टिल, इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन याचं कॉम्बिनेशन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये असतं. आता रिफॅम्पिसिन दिला आहे, जो पेशंट रिफॅम्पिसिन वर आहे आणि त्या पेशंट मध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पण चालू आहे, ओके. तर याच्यामध्ये काय होतं इंटरॅक्शन मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे. रिफॅम्पिसिन दिल्यामुळं एन्झाईम इंडक्शन होईल, त्याच्यामुळं मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढणार आहे. आणि समजा हे मायक्रोझोमल जे मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत, हे जे मायक्रोझोमल एन्झाईम्स वाढलेले आहेत, तर हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलच्या मेटाबॉलिझमसाठी पण लागतात. त्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मधले जे ड्रग आहे ते इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत आहे. तर याच्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची ऍक्शन कमी होईल का वाढेल? कमी होईल. कमी होईल, कमी होईल. आणि त्याच्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची जर ऍक्शन नाही झाली तर काय होऊ शकतं, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होतो. बरोबर आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. आता मी हीच केस दुसऱ्या भाषेत एखाद्या केस सिनेरिओ मध्ये जर सांगितली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की एक फिमेल पेशंट आहे 23 वर्षाची, बरोबर आहे, आणि ती कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेत आहे, बरोबर आहे, प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून. ती कोणती टॅबलेट घेत आहे? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, ओके. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची कॉम्बिनेशनची टॅबलेट घेत आहे, 6 महिन्यापासून टॅबलेट घेत आहे. 6 महिन्यापासून तिचा इफेक्ट आहे, प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होती आहे. आणि अशा पेशंटला, फिमेल पेशंट 23 इयर आहे, ओके, ती ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल वर आहे, ओके, अशा फिमेल पेशंटला ट्युबरक्युलोसिस डायग्नोज झाला आणि डॉक्टरांनी अँटी टीबी कोणते ड्रग घेती ती काही विचारलं नाही, त्या डॉक्टरांनी अँटी टीबी ड्रग स्टार्ट केले, ओके. टीबी अँटी टीबी ड्रग स्टार्ट केल्यानंतर, ओके, अँटी टीबी ड्रग स्टार्ट केल्यानंतर काय झालं, आता त्यामध्ये कोणते ड्रग असतात तुम्हाला माहिती आहे, आयसोनियाझाइड, रिफॅम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल, ओके, पायरेझिनामाइड. तर ते स्टार्ट केल्यानंतर आता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ती तर कंटिन्यू करत आहे, त्याबरोबर तिने अँटी ट्युबरक्युलर ड्रग पण स्टार्ट केले. 3 महिन्यांनी ती परत आली क्लिनिकला आणि तिने सांगितलं की तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, ओके, जे आपण किट वर करतो. तर व्हॉट कुड बी द रिझन, तिने सांगितलं मी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल तर कंटिन्यू घेत आहे तरी पण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर याचं रिझन काय? इंडस थेरपी, येस, काय असू शकतं? आता आता तुम्हाला मी सांगितलं याच्यापैकी एन्टी टीबी ड्रग पैकी कोणता एन्झाइम इंड्युसर होता? रिफॅम्पिसिन दिल्यामुळे काय झालं? एन्झाइम इंडक्शन झालं, मायक्रोझोमल एन्झाइमचा नंबर वाढला. आणि मायक्रोझोमल एन्झाइम कशाचं मेटाबॉलिझम करत होतं, मी त्या डिटेलमध्ये एन्झाइम मध्ये जात नाही, फक्त सांगतोय की मायक्रोझोमल एन्झाइम कोण कशाचं मेटाबॉलिझम करतील. मग पेशंट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल वर पण आहे, पण त्या ड्रगचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढेल. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचं मेटाबॉलिझम वाढेल कारण एन्झाइम जास्त आहे. एन्झाइम जास्त आहे तर ते ड्रगला मेटाबोलाइट फास्ट करतील आणि त्याच्यामुळे ड्रग कशात कन्वर्ट होईल, इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये. आणि त्याच्यामुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची ऍक्शन काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि कमी झाल्यामुळं त्याची ऍक्शन कमी झाली, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, त्याची ऍक्शन कमी झाली, तर ते त्यामुळे काय होणार आहे, थेरापिटिक फेल्युअर, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. तर हे लक्षात आलं तुमच्या इंटरॅक्शन? Yes, आता एक ड्रग दुसऱ्या ड्रगच काय वाढवतोय? इथं मेटाबॉलिझम वाढवतोय. काय वाढवतोय? मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम वाढवतोय. म्हणजे ही ड्रग इंटरॅक्शन कोणत्या लेवलवरची आहे? मेटाबॉलिझम लेवलवरची आहे. एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवतोय, त्यामुळे दुसऱ्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय,
त्याची ऍक्शन कमी होती, थेरापिटिक फेल्युअर येतं. हे इंटरॅक्शन मेटाबॉलिझम लेवलचे आहे, ही फार्माकोकायनेटिक टाईप ऑफ ड्रग इंटरॅक्शन आहे. लक्षात आलं? यस सर. ओके. म्हणजे एंटीटीबी ड्रग चालू केल्यावर जर पेशंट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलवर असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एक तर त्याला दुसरं कॉन्ट्रासेप्टिव्ह त्या फिमेल पेशंटला ऍडवाइस करावं लागेल, कारण रिफॅम्पिसिन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचं फेल ऍक्शन कमी करणार आहे, फेल्युअर होऊ शकतं. तर ह्या इंटरॅक्शन आपण जी पाहिली ती एन्झाईम इंडक्शनमुळे होतं. तर एन्झाईम इंडक्शनचा अर्थ लक्षात आला तुमच्या? यस सर. ओके. आता आपण परत एन्झाईम इंडक्शन टॉपिक येणार आहे त्यात पाहणार आहे, जस्ट तिथे एक लाईन आली म्हणून आपण डिस्कस करतोय. आता नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स कुठं असतात? मायक्रोझोमल स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम वर असतात. नॉन मायक्रोझोमल हे सेलमध्ये सायटोप्लाझम किंवा मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. ओके. मेनली लिव्हर आणि प्लाझ्मामध्ये असतात. मग नॉन मायक्रोझोमलचे एक्झाम्पल आहेत नॉन मायक्रोझोमल एन्झाईमचे, तर जे मेनी फेज टू रिॲक्शनसाठी लागतात ते कॉन्जुगेजेस एन्झाईम, ते सगळे नॉन मायक्रोझोमल आहे एक्सेप्ट यूडीपी ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. ते सोडून बाकी सगळे नॉन मायक्रोझोमल आहे. त्यानंतर इस्टरेजेस आहे, अमायडेजेस आहे, सम फ्लेवोप्रोटीन ऑक्सिडेजेस आहे, हे नॉन मायक्रोझोमल एन्झाईम आहेत. लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक लक्षात ठेवा, नॉन मायक्रोझोमल एन्झाईम कशासाठी लागतात? काही ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी, काही रिडक्शन रिॲक्शनसाठी. म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन ह्या मायक्रोझोमल एन्झाईमनी पण होऊ शकता, नॉन मायक्रोझोमल एन्झाईमनी पण होऊ शकता. आणि काही हायड्रोलाइटिक रिॲक्शनसाठी पण हे लागतात, आपण ते पण पाहिलंय. मायक्रोझोमल एन्झाईम हायड्रोलायसिस रिॲक्शनसाठी लागतात, त्याचप्रमाणे काही नॉन मायक्रोझोमल एन्झाईमचाही यूज हायड्रोलायसिस रिॲक्शनसाठी होतो. इम्पॉर्टंट काय आहे, फेज टू ज्या 7 रिॲक्शन आहेत त्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ऑल कॉन्जुगेशन रिॲक्शन रिक्वायर्ड नॉन मायक्रोझोमल एन्झाईम एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइडेशन रिॲक्शन, एक्सेप्ट ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिॲक्शन. हा एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात आलं? ओके. दुसरी गोष्ट, नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स आर नॉन इंड्युसिबल, याचा अर्थ काय आहे? नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स आर नॉन इंड्युसिबल म्हणजे त्याचा नंबर वाढेल का कोणत्या इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन किंवा ड्रग यूज केला तर? नाही नाही वाढणार. वाढ नाही. तर हे नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स आर नॉन इंड्युसेबल, परंतु एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, दे शो जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. दे शो जेनेटिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे काही पेशंट असे ठराविक कमी काही लोक आहेत की त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा नॉन मायक्रोझोमल एन्झाईम, नॉर्मल पेक्षा वेगळा, त्याला आपण अटिपिकल म्हणतो, ते प्रेझेंट राहू शकतो. किंवा ॲबनॉर्मल नॉन मायक्रोझोमल एन्झाईम काही लोकांमध्ये असू शकतात, त्या लोकांमध्ये त्या एन्झाईमनी मेटाबोलाइज होणाऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट होऊ शकतं, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कोणतं टाइम, दोन गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत बायो अवेलेबिलिटी टॉपिकमध्ये, सुडोकोलिनेस्टरेज आठवतंय? कोणत्या ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी लागतो तो सुडोकोलिनेस्टरेज? अटिपिकल सुडो, सक्सेनिल कोले व्हेरी गुड. सक्स. हे आपलं जो काल परवा 2-3 वेळा झालंय, आपल्याला ते क्लिक होण्यासाठी वेळ लागतो, होलाटाईल खूप आहे. परत एकदा सांगतो, सक्सिनिल कोलिन इज मेटाबोलाइज बाय सुडोकोलिनेस्टरेज एन्झाइम. नॉर्मली इट्स ऍक्शन इज टर्मिनेटेड विथ इन 30 मिनिट इन मेजॉरिटी ऑफ द पेशंट. आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्शन ठेवा, शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल. कोणी तुम्हाला विचारलं शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्सन कोणता, तर तुमचं आन्सर काय आलं पाहिजे? सक्सिनिल कोलिन. आणि का तो शॉर्टेस्ट ऍक्टिंग आहे, कारण प्लाझ्मामध्ये जे सुडोकोलिनेस्टरेज एन्झाइम आहे तो त्याला लगेच इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, ऍक्शन 30 मिनिटात जाते. परंतु काही पेशंट मध्ये ऍबनॉर्मल सुडोकोलिनेस्टरेज एन्झाइम प्रेझेंट असतो आणि त्याला आपण अटिपिकल सुडोकोलिनेस्टरेज एन्झाइम म्हणतो, आणि त्या एन्झाइम त्या सक्सिनिल कोलिनचा मेटाबॉलिझम स्लो करतो, त्यामुळं ऍक्टिव्ह फॉर्म जास्त वेळ बॉडीत राहतो, त्याची ऍक्शन जास्त वेळ राहते, आणि त्याच्यामुळं सक्सिनिल कोलिन इंड्यूस ॲपनिया होऊ शकतं. ॲसिटायलेटर स्टॅटस आपण पाहिलेला आहे,
ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाइम हा ऍसिटायलेशन रिॲक्शन जी आहे फेज टू त्यासाठी लागते हा एन्झाइम, आणि काही पेशंटमध्ये हा फास्ट ऍक्टिंग आहे, काही पेशंटमध्ये स्लो ऍक्टिंग आहे. त्यामुळे आपण पाहिलेलं आहे फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटस, स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस. बायो अवेलेबिलिटी मध्ये आठवते तुम्हाला, ज्यात फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटसच्या लोक मेटाबॉलिझम फास्ट करतील रक्त, स्लो ऍसिटायलेटर स्टॅटसच लोकांमध्ये त्या एन्झाइमने जे मेटाबॉलिझम होणार आहे ते स्लो होणार आहे. लक्षात आलं? तर नॉन मायक्रोझोमल एन्झाइम हे नॉन इंड्युसिबल आहेत, ते एन्झाइम इंडक्शन होत नाही त्यांचं, त्यांचा नंबर नाही वाढत, परंतु जेनेटिकल पॉलिमॉर्फिझम ह्या एन्झाइमचं असू शकतं. ह्या एन्झाइमचं जेनेटिक पॉलिमॉर्फिझम, जेनेटिकली ॲबनॉर्मल एन्झाइम काही मायनर नंबरमध्ये किंवा फार कमी लोकांमध्ये ते दिसून येतं, मग काही लोकांमध्ये ही ॲबनॉर्मल एन्झाइम प्रेझेंट राहू शकतात. इट इज ड्यू टू जेनेटिक डिफेक्ट. द नॉन मायक्रोझोमल एन्झाइम डू नॉट अंडर गो इंडक्शन बट दे शो जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. लक्षात आलं तुमच्या? येस सर. तर आता बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, रिमेनिंग पार्ट आता आपण उद्या पाहूया. रिॲक्शन आहेत खूप साऱ्या, ओके. प्रत्येक रिॲक्शनचं एखादं एक्झाम्पलच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोलायसिस म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, आणि त्या ड्रग त्या रिॲक्शननी कोणतं ड्रग मेटाबोलाइज होतं. एक एक ड्रग एकापेक्षा जास्त रिॲक्शननीही मेटाबोलाइज होऊ शकतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या ड्रगचं मेटाबॉलिझम एकापेक्षा जास्त रिॲक्शननीही होऊ शकतं, ते कन्सेप्ट आपण उद्या तर पाहणारच आहोत. आणि त्यानंतर फेज वन नंतर फेज टू रिॲक्शन पण काय आहेत आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते पाहणार आहोत. तर राहिलेला पार्ट आपण उद्या पाहूया. आज जस्ट आपण बेसिक गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. तुम्हाला मेटाबॉलिझमचं महत्त्व काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे. त्यानंतर फेट ऑफ मेटाबॉलिझम, तीन फेट आपण डिस्कस केलेले आहेत, ते पहा. त्याच्यातले एक एक एक्झाम्पल तुम्हाला तयार करायचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रो ड्रग, ऍक्टिव्ह ड्रग, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट ते. आणि त्यानंतर आपण फेज वन फेज टू रिॲक्शन कोणत्या आहेत त्या 12 रिॲक्शन डिटेल, जे नावं तरी आता क्लिअर झाले तुमच्या, डिटेलमध्ये आपण उद्या पाहणार आहोत. आणि त्यानंतर मायक्रोझोमल नॉन मायक्रोझोमल एन्झाइमचे नावं पाहिलीत. नावं लक्षात ठेवायची नाही गरज नाही सध्या, हळूहळू लक्षात राहतील. फक्त मायक्रोझोमल एन्झाइम्स आर इंड्युसिबल, नॉन मायक्रोझोमल एन्झाइम्स आर नॉन इंड्युसिबल आपण पाहिलंय. आणि एन्झाइम इंडक्शन म्हणजे काय हे आपण एका एक्झाम्पलच्या द्वारे पाहिलं आहे, ओके. तुम्हाला आता एमसीक्यू पण असं येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. मग तुम्हाला त्यावेळेस ते रिफॅम्पिसिन पर्याय क्लिक व्हायला पाहिजे, किंवा रिफॅम्पिसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर ड्यू टू विच प्रोसेस, मग तिथे एन्झाइम इंडक्शन प्रोसेस लक्षात आली पाहिजे. लक्षात आलं? वाहिवात जर विचारला की आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जो केस सिनेरिओ, तुम्हाला अशी केस पण विचारू शकतात की असं असं आहे, असं असं झालं तर काय रिझन आहे, तर ते क्लिक झालं पाहिजे. तर आपण थोडं स्लो घेतलंय, डिटेलमध्ये घेतलंय, बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून घेतलेला आहे. तर तुम्ही तो आजचा टॉपिक परत एकदा हे करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग जे देईल ते पहा. आणि उद्या आपण परत 7:30 वाजता राहिलेला पाठ घेऊया, ठीक आहे? ओके, समजलं टॉपिक? येस सर. ओके चालेल. स्पीड ठीक आहे का, आपण वाढवू शकतो? हाच बरोबर आहे सर. अशा टॉपिकला थोडं सर, असे जे टॉपिक आहेत ना किचकट, हा त्याला थोडस मीडियम ठेवा. नाही, आपण त्यासाठीच मी स्लो घेतलाय. हो सर, तुम्हाला कन्सेप्ट, कारण हे सगळं तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधलं काही हा कन्सेप्ट नाहीये, त्याच्यामुळं जेव्हा फार्मेकोडायनेमिक येईल त्यावेळेस थोडं तुम्हाला, म्हणजे हे सगळे जनरल फार्मेसी कन्सेप्टच आपल्याला स्लो घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळं जे रेकॉर्डिंग आहे ते जेव्हा मी टाकेल तुम्हाला, तर त्याचं स्पीड तुम्ही थोडं वाढवून ऐका, कारण तुम्ही आता ऐकलेलं आहे, परत ऐकताना तुम्हाला स्पीड वाढवलं तरी चालू शकतो. म्हणजे 1.5 तासाचं आपण 1 तासात ऐकू शकतो. फक्त हे अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी स्लो घेतोय, ठीक आहे? तर अंडरस्टँडिंग होत आहे ना? येस सर. ओके 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 चालेल. तुमचं जनरल फार्मॅक चे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दोन दोन वेळा रिव्हिजन होईल तुमची ऍटलीस्ट, त्यानंतर तुमचं ते रिटेन राहील सगळं.
आता वाटतं की खूप सारे एक्झाम्पल आहे हे ते, पण नंतर तुम्हाला फार सोपं वाटेल. फक्त आता कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर करणं ही आपली प्रायोरिटी आहे जनरल फॉर्मॅटमध्ये. एन्झाइम इंडक्शन म्हणजे काय, किंवा मायक्रोझोमल एन्झाइम, नॉन मायक्रोझोमल एन्झाइम, हे वर्ड कानावर आले. फेज वन रिएक्शन मध्ये 5 आहे, फेज टू मध्ये 7 आहे. त्या गोष्टी जरी क्लिअर झाल्या आता, त्यानंतर हळूहळू त्यात आपल्याला काय लिहायचं ते आपोआप आपलं रिटेन राहील. ठीक, ओके, थँक यू. थँक थैंक यू सर। यू, थैंक यू सर। थैंक यू सर। थैंक यू सर।